पण पाहतात मशान्यूज. आज आपण बडगा आपला अंबाडी परिसरामध्ये बंटी असेल, आशू असेल आणि सर्व भावांना घेऊन मित्रांना घेऊन ते सर्व पुढं चाललेले आहेत आणि तेही टुर्नामेंट भरवलेले अंबाडी परिसरामध्ये. आजचा फायनल आहे ना, आज तिसरा दिवस फायनल आहे आणि एवढे भव्य दिव्य कार्यक्रम त्याही लाईव्ह ठेवलेले आहे, यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. त्याचबद्दल आपण त्यांची पण मित्रमंडळासाठी आणि जे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यासाठी ते जे काम करतात, मग शासकीय काम असो किंवा क्रीडा असो किंवा अजून अन्य काय असो, तर आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया. हा जो कार्यक्रम आहे तुम्ही 3 दिवस आयोजित केलेला आहे मॅचिंगचा कार्यक्रम, याच्याबद्दल आपल्या परिसरातल्या मुलांसाठी आपल्या परिसरातल्या लोकांसाठी 2 शब्द मोलाचे तुमचे काय असतील? तर नक्कीच जो साईदेवा प्रतिष्ठान इथे उभारला गेला, अगदी सर्व मित्रांना एकजुटीने घेऊन सर्वांचे विचार एक चांगल्या विचारांनी, सर्व जे गोर गरीब दुबले जे शैक्षणापासून किंवा क्रीडा क्षेत्रापासून जे वंचित असतील, अगदी त्या गोरगरिबांना एक मदत करण्यासाठी ही स्पर्धा आखली गेली आणि या विभागातील जे नवनिर्वाचित संघ किंवा युवा खेळाडू घडत आहेत त्यांना एक चांगला स्थान देण्यासाठी साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व साईदेवा प्रतिष्ठान अंबाडी परिसरने हे आयोजन केलं आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अगदी या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडत असताना एक चांगलं आयोजन केलं आणि सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद असतील साईदेवा प्रतिष्ठान अंबाडी परिसरातर्फे. आपण पाहत आता मशाल न्यूज, धन्यवाद.